देवेंद्रजी आम्ही तुम्हाला सिन्सिअर म्हणून बघतो, तुम्ही त्या ठिकाणी उच्च विद्याभूषित वगैरे वगैरे सगळे काही तुम्हाला नावं दिलेली आहे, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या काही मंत्र्यांना सांगा ना की बाबा ठीक आहे, तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत काम करण्याची सवय, त्याच्यावर सकाळी जरा अडचण आहे, त्याही बद्दल आमचं दुमत नाही, आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहे ना. परंतु चंद्रकांत दादा पाटील तर रात्री 2:30 वाजेपर्यंत जागत नाही, त्यांनी सकाळी लवकर उठून काम आलं पाहिजे, संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे. असं काय संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष महोदय तुम्ही रोज माझ्याशी संपर्क साधता, आम्ही ज्यावेळेस सगळे गटनेते बसतात त्यावेळेस तुमचा फोन येतो आणि सगळे तिथं असतात, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आम्ही पण प्रतिसाद देतो. पण संसदीय कामकाज मंत्री त्यांना जर जमत नसेल, मला त्यांना काही कमी लेखायचं नाही, पण त्यांनी मग थांबू नये. मागे जे जे संसदीय कामकाज मंत्री होते तुमच्याशी संपर्क साधायचे, ही पद्धत होती. परंतु अध्यक्ष महोदय हे जे काही चाललंय ना, आज 8 लक्षवेधी होत्या, 7 लक्षवेधी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळं ह्या सर्व लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आलेली आहे आणि अधिवेशन एक एक दिवस अधिवेशनाचा कमी होतोय. 48 खाली निवेदन आहे त्यांचं. माननीय अध्यक्ष महोदय उद्या आज मी सभागृहात उपस्थित नसताना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे धारधार आरोप जे माझ्यावर केले त्यांच्या शब्दाला अशी धार होती, त्याबद्दल मी सुरुवातीला खेद व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे की नेहमीच्या 11 वाजताच्या आणि विधान परिषदेच्या 12 वाजताच्या सभागृहाच्या वेळेव्यतिरिक्त गेल्या अधिवेशनापासून आपण सकाळी 9 वाजता विधानसभा आणि 9:30 वाजता विधान परिषद हे जास्तीचं कामकाज ठरवलं आणि त्यामुळे वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती आणि आपल्याला माहिती आहे की केसरकरजी गेले काही दिवस आजारी आहेत आणि त्यामुळे सकाळच्या वेळेला त्यांना काही टेस्टला जावं लागतं आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली होती की वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पाची चर्चा आहे, अर्थसंकल्प त्यांनी मांडल्यामुळे त्यांनी थांबायला होतं, तर त्याच्याऐवजी अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये मी सहभागी व्हावं म्हणून दादा मी वरच्या सभागृहात होतो आणि त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे धारदार आरोप जे माझ्यावर तुम्ही करू शब्दाला भयंकर धार असते त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि आपली माहिती करेक्ट करतो. मी आपल्या इतका काम करत नाही परंतु पुरेसा काम करतो. सकाळी 2 सभागृहामध्ये 9 वाजता तर हे ज्या प्रकारचं कामकाज वाढलंय त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 1 असं सगळं काल आधी ते सभागृह 1 वाजता संपलं. बाकी तर माननीय देवेंद्रजींनी मांडलंच आहे की रात्री उशिरा मंत्र्यांना लक्षवेधी कन्व्हे होते त्यामुळे ब्रीफिंग घ्यायला सकाळी वेळ लागतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ते विनंती करतात. आज तर काय झालं की एकूण 5 मंत्री वेगवेगळ्या कारणाने, कोणी राज्यपालांबरोबर आहे, कोणी दिल्लीत बैठक आहे, 5 मंत्री सभागृहात नाहीच आहे. त्यामुळे मी दादांना असं म्हणतो की आपण जसं खूप वर्ष राजकीय काम करतात तुमच्यापेक्षा थोडस जास्त, परंतु सामाजिक कामामध्ये मी आहे. 80 पासून 45 वर्ष सलग 13 वर्ष आयुष्याची पूर्ण वेळ काम केलं. पूर्ण वेळ म्हणजे घर सोडायचं असतं, विनावेतन काम करायचं असतं, 1 जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर काम केलं. एखाद्या तुमच्या स्टेटमेंट काल आमच्या एका आमदारांच्या बैठकीमध्ये तुमचा सोशल मीडिया रीच केवढा मोठा आहे असं मांडलं गेलं, तर तुम्ही ते म्हटलात की काही करोड लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यातून आयुष्यभर एखाद्याने काम केलं त्याला आपण डॅमेज करतो. त्यामुळे मी असं विनंती केली की मला स्पष्टीकरण देता यावं की मी त्याच वेळेला वरच्या सभागृहात होतो.